गुजरातमध्ये गेल्या 20 वर्षांपासून भाजपची एक हाती सत्ता आहे. गुजरातमधला शहरी मतदार हा नेहमीच भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलाय. मात्र काँग्रेसला ग्रामीण भागातल्या जनतेने तारलंय. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ग्रामीण भागातल्या 98 पैकी 43 जागा मिळाल्या होत्या. तसंच गेल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला भरभरून मतं मिळाली होती. बघूयात याचवरचा हा विशेष रिपोर्ट. गुजरातमध्ये काँग्रेस गेल्या 28 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. मात्र गेल्या 28 वर्षात ज्या काही जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत त्या गुजरातमधल्या ग्रामीण जनतेच्या पाठिंब्यामुळे. 2007 पर्यंत विधानसभेच्या 182 जागांपैकी तब्बल 115 जागा ग्रामीण भागात होत्या, तर 67 शहरी मतदारसंघ होते. मात्र 2012च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ग्रामीण भागातील 17 मतदारसंघ कमी झाले. मात्र तरीही काँग्रेसनं ग्रामीण भागातील आपल्या जागा कायम राखण्यात यश मिळवलं. 2012 साली 98 पैकी काँग्रेसला 43 जागा मिळाल्या, तर भाजपला 50 जागा मिळाल्या. इतर पक्षांनी 5 जागा जिंकल्या, तर शहरी भागातील 84 पैकी केवळ 18 जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आलं, तर भाजपनं तब्बल 65 जागा जिंकल्या. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत गुजरातच्या ग्रामीण जनतेनं काँग्रेसच्या झोळीत भरभरून मतं टाकली. राज्यातल्या 31 जिल्हा परिषदांपैकी काँग्रेस 23 जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवला. भाजपला केवळ 8 झेडपींवर समाधान मानावं लागलं. 230 पंचायत समित्यांपैकी 146वर काँग्रेसनं कब्जा केला. भाजपला 79 पंचायत समित्यांवर सत्ता मिळवता आली. हे सर्व चित्र पाहता काँग्रेसची मदार ग्रामीण मतदारांवरच असल्याचं दिसतंय. ग्रामीण इलाके हैं वो सभी जगह गुजरात में आज नवसर्जन लाने के लिए किसान आदिवासी और सभी समाज के वर्ग, मैं यहाँ कहता हूँ कि पाटीदार वर्ग भी किसान है और पाटीदार समाज जो साधन समाज था, जो एक वर्ग था, वो भी आज भाजपा की किसान विरोधी नीतियों की वजह से उनको जो रोजगार प्राप्त नहीं हो रहा, उनको 2 टंकी रोटी नहीं मिल रही है सबको, इस वजह से सभी जाति और वर्ग के लोग आज कांग्रेस के साथ जुड़ रहे हैं. शहरी मतदार भाजपच्या पाठीमागे नेहमीच भक्कमपणे उभा राहिलाय. मात्र ग्रामीण भागात भाजपचा पाया डळमळीत झालेला दिसतो. असं असलं तरी विधानसभेत ग्रामीण भागातील जनता भाजपलाच पसंती देणार असल्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय. जिल्हा पंचायत नंतर आजच्या वातावरण असं आहे की तिथ्यातल्या पुष्कळ जिल्हा पंचायत तुटून भारतीय जनता पार्टीवर जोडलेल्या आहेत आणि आजच्या वातावरणामध्ये मला वाटतं की त्यांना जे आम्हाला 150+ जे टार्गेट आहे त्यामुळे अचीव्ह करू शकू या प्रमाणाची स्थिती आज गुजरातमध्ये आहे. सत्ता मिळवायची असेल तर शहरी मतदारांचं मन वळवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस समोर आहे. शहरी भागातल्या जनतेवर भाजपचं वर्चस्व असलं तरी ग्रामीण भागात मात्र काँग्रेसची पकड घट्ट होताना दिसते असं आकडेवारीवरून तरी स्पष्ट होत आहे. अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवाणी यांच्यासह सौराष्ट्रातल्या ग्रामीण भागात प्राबल्य असलेल्या पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलही काँग्रेससोबत गेलेत, त्यामुळे भाजपचा मार्ग आणखीनच खडतर होताना दिसतोय. तर दुसरीकडे सत्तेवर जाण्यासाठी काँग्रेसला शहरातल्या जनतेचं मन वळवावं लागणार, एवढं मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, भरूच.